हॅलो फ्रेंड्स, मी आहे रेडियन सूर्यांश. सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ थोडासा लेट झाला, त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण शिकणार आहोत ग्राफ किंवा चार्टचे प्रकार, ट्रेडिंगचे प्रकार कोणते आहेत हे समजून घेणार आहोत. झिरोदामध्ये सेल आणि बाय कशा प्रकारे करतात हेही आपण आज शिकून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण शिकणार आहोत ग्राफ किंवा चार्टचे प्रकार, टाइप्स ऑफ चार्ट. देअर आर थ्री टाइप्स ऑफ चार्ट. बहुधा तीन प्रकारचे चार्ट असतात. एक आहे लाईन चार्ट, दुसरा आहे बार चार्ट आणि तिसरा आहे कॅन्डलस्टिक चार्ट. लाईन चार्ट. लाईन चार्ट सर्वात सोपा आणि खूप जुना चार्ट आहे. जेव्हा कम्प्युटर नव्हते तेव्हा लोक लाईन चार्ट कसे बनवायचे, जसे आपण गणितामध्ये डॉट डॉट्स म्हणजे जे डेटा पॉइंट्स आहेत त्यांना जुळवून चार्ट बनवायचो, त्या प्रकारे हा चार्ट बनवला जायचा. आता कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीमुळे आता सगळं सोपं झालेलं आहे, त्याचप्रकारे अनालिसिस करणे पण सोपे झालेले आहे. आजच्या काळासाठी लाईन चार्ट खूप जुना चार्ट आहे आणि अनालिसिससाठी खूप कमी वापर होतो. लाईन चार्ट बनवायची पद्धत ही अशी होती की यासाठी एक क्लोजिंग प्राइस आवश्यक असायची. समजा आपल्याकडे 10 ते 15 दिवसांची क्लोजिंग प्राइस आहे तर आपण ग्राफ सहज बनवू शकतो. हा खूप आउटडेटेड ग्राफ आहे आणि ह्यामध्ये जी माहिती असते ती फक्त क्लोजिंग प्राइसचीच असते, त्यामुळे आपल्याला डिटेल माहिती भेटत नाही. लाईन चार्ट मध्ये मागील दिवसाची लोएस्ट प्राइस किंवा हायएस्ट प्राइस हा सर्व डेटा भेटत नाही, त्यामुळे हा चार्ट अनालिसिससाठी वापरात येत नाही. आपण त्याचं एक उदाहरण बघूया. आता जो तुमच्या समोर आहे लाईन चार्ट आणि याला बघून तुम्हाला समजत असेल की याच्यावर खूप कमी माहिती भेटते, म्हणजे माहिती क्लिअरच नाही जवळजवळ, त्यामुळे हा चार्ट जास्त वापरात येत नाही. दुसरा जो चार्ट आहे त्याला बार चार्ट असे बोलतात. बार चार्ट हा जास्त गुंतागुंतीचा आहे, त्यामध्ये लाईन चार्ट पेक्षा जास्त डेटा असतो. बार चार्ट मध्ये डे ओपनिंग प्राइस, डे क्लोजिंग प्राइस, डे हाय प्राइस, डे लो प्राइस एवढा सर्व डेटा असतो. हे सिंगल युनिट आहे त्याला बार असे बोलतात. तसेच हे जे लाईनचं वरचं टोक आहे ती आजची हायएस्ट प्राइस असते, म्हणजे दिवसाची हायएस्ट प्राइस असते. तसेच या लाईनचं जे शेवटचं टोक असतं ते या दिवसाचं लोएस्ट प्राइस असते. ओपनिंग प्राइस ही केवळ लेफ्ट साइडला असते आणि क्लोजिंग प्राइस ही तुम्हाला राईट साइडला दिसेल. अशा प्रकारे हा बार चार्ट आहे आणि असे अनेक बार एकत्र येऊन तुम्हाला हा बार चार्ट तुम्हाला इथे फॉर्म झालेला दिसेल. त्याचे उदाहरण आहे. याचा फायदा आहे की याच्यामध्ये भरपूर डेटा आहे पण युजर फ्रेंडली नाही, कारण हा समजायला भरपूर थोडा कठीण आहे आणि नवीन लोकांना तर हा फार कठीण जातो समजायला. बार चार्ट हा तसा खूप प्रसिद्ध झाला पण कॅन्डलस्टिक चार्ट आल्यानंतर त्याचा वापर खूप कमी झाला. हा चार्ट आपण कुठेही वापरणार नाही आहोत, पण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहिजे म्हणून हा मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगितलेला आहे. त्यानंतर आपण समजून घेणार आहे कॅन्डलस्टिक चार्ट जो आजच्या काळात वापरला जातो. कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये डे ओपनिंग प्राइस, डे क्लोजिंग प्राइस, डे हाय प्राइस, डे लो प्राइस एवढा सर्व डेटा असतो. हा चार्ट समजायला सुद्धा आणि अभ्यास करायला म्हणजे अनालिसिस करायला खूप सोपा आहे. हा सगळ्यात जास्त वापर होणारा चार्ट आहे. हा डेटा समजून घेण्यासाठी आपल्याला चार्टवर जाणे गरजेचं आहे. तर हे आहे कॅन्डलस्टिक चार्ट. इथे तुम्हाला दोन कॅन्डल दिसत आहेत, एक रेड कॅन्डल आहे आणि एक ग्रीन कॅन्डल आहे. ग्रीन कॅन्डल म्हणजे पॉझिटिव्ह डायरेक्शनला जाणारे आणि रेड कॅन्डल म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला जाणारे. इथे ग्रीन कॅन्डलचा अर्थ आहे की त्या दिवशी मार्केट बुलिश होतं आणि रेडचा मीनिंग आहे की त्या दिवशी बेअरिश होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रीन कॅन्डल म्हणजे त्या दिवशी बाईंग खूप चांगल्या प्रकारे झाली आहे आणि रेड कॅन्डल म्हणजे त्या ठिकाणी सेलिंग भरपूर झालेली आहे. तर अशा प्रकारे या दोन कॅन्डलचा सर्वात सोपा अर्थ आहे. तर मधला जो चौकोन दिसतोय ग्रीन ती आहे त्याची रिअल बॉडी आणि ही जो वर्क लाईन दिसते त्याचा अपर शॅडो आहे
आणि खालची जी लाईन आहे तिचा लोअर शॅडो आहे. आणि तुम्हाला जर त्या दिवशीची ओपनिंग फेज जर बघायची असेल तर इथून जो स्क्वेअर स्टार्ट झालाय म्हणजे हात सोपून किंवा ही जी बॉडी फॉर्म झाली आहे त्याचा हा खालचा जो टोक आहे ते ओपन पॉइंट आहे त्याचा. आणि वरचा जो संपलेला टोक आहे त्याचा क्लोजिंग प्राइस आहे. त्या दिवशी हायएस्ट टोक किती वर गेला असेल त्यासाठी तुम्हाला जो शॅडो आहे त्याचा एंड पॉइंट बघावा लागेल म्हणजे वरचा. आणि तो किती लो लोएस्ट प्राइस पर्यंत गेला असेल हे समजण्यासाठी तुम्हाला शॅडोचा खालचा टोक बघावा लागेल. तर अशा प्रकारे ही ग्रीन बॉडी आहे, त्याच प्रकारे इथे रेड बॉडीची फॉर्म झाली आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला समजेल की वरती जी काठी दिसते छोटीची ती त्याचा अप्पर शॅडो आहे, खाली जी काठी दिसते त्याचा लोअर शॅडो आहे, मध्ये जी रेड भरलेला स्क्वेअर किंवा चौकोन दिसतोय त्याची रिअल बॉडी आहे. आणि वरच्या शॅडोचा टॉप पॉइंट आहे तो त्याचा हायएस्ट प्राइस आहे. म्हणजे आजच्या दिवशी हा एवढा हायएस्ट प्राइस पर्यंत गेला होता. आणि त्याचा ओपनिंग पॉइंट हा वरच्या चौकोनचा जो एंड पॉइंट आहे तो त्याचा ओपनिंग पॉइंट आहे. त्याच प्रकारे खालच्या शॅडोचा एंड पॉइंट आहे, लाईनचा एंड पॉइंट आहे तो त्याचा लोएस्ट प्राइस आहे. आणि खालच्या जो चौकोनाचा जो एंड पॉइंट आहे अशा प्रकारे बघितलं असतं. ग्रीन आणि रेड बॉडी हे एकमेकाच्या अपोजिट आहे, म्हणजे त्याचा एकाचा क्लोजिंग पॉइंट वर आहे, दुसऱ्याचा क्लोजिंग पॉइंट खाली आहे. एकाचा ओपनिंग पॉइंट वर आहे आणि एकाचा ओपनिंग पॉइंट खाली आहे. अशा प्रकारे तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर हे आहे कॅन्डलिस्ट चार्ट मध्ये अशा प्रकारच्या कॅन्डल्स फॉर्म होतात. आणि अशा अनेक कॅन्डल्स एकत्र होऊन कॅन्डलिस्ट चार्ट बनतो. हे त्याचं एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. रेड ग्रीन असे कॅन्डल्स बनलेले आहेत. तर हा कॅन्डलिस्टिक चार्ट आहे. यामध्ये तुम्हाला ओपनिंग एका एका दिवसात ओपनिंग प्राइस किंवा क्लोजिंग पॉइंट किंवा हायएस्ट किती गेला आहे, क्लोज डाऊन साईडला किती गेला आहे, तर अशा प्रकारे सर्व डेटा इथे मिळतो. मला असं वाटतं हे कॅन्डलिस्टिक चार्ट तुम्हाला समजला असेल. त्याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये ट्रेंडिंग वगैरे कशी करायची, ग्राफ कसा समजून घ्यायचा, अनेक प्रकार आहेत ते आपण पुढच्या काही भागांमध्ये समजू. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही आजच्या तारीखला घेतलेला शेअर, म्हणजे आजच्या दिवशी घेतलेला शेअर हा तुम्हाला आजच विकला पाहिजे. आणि ते 9:15 ते 3:20 या वेळामध्ये तो विकून टाकला पाहिजे. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही आज घेतलेला शेअर हा तुम्हाला आजच्या टाइमलाईन मध्ये विकणे गरजेचे आहे. आणि जरी तुम्ही विकला नाही तर तो ऑटो स्क्वेअर ऑफ होतो. यालाच इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. म्हणजे आज तुम्ही एखाद्या कंपनीचे 5 शेअर घेतलात तर ते शेअर तुम्हाला प्रॉफिट होऊ दे किंवा लॉस होऊ दे ते आजच्या दिवशीच खरेदी किंवा विक्री होतील. दुसरा जो प्रकार आहे तो स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग मध्ये शेअर्सची खरेदी करून डिमॅट अकाउंट मध्ये 6 ते 7 दिवस ठेवून नफा घेऊन शेअर्सची विक्री केली जाते. यामध्ये पण तोटा होतो पण ट्रेडिंग पाहिजे तितकी जोखमीची नाही. या ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणतात. मित्रांनो, ही इंट्रा डे सारखीच ट्रेडिंग आहे पण याच्यामध्ये तुमचा कालावधी एका दिवसापेक्षा जास्त असतो. इंट्रा डे मध्ये जोखीम खूप असते पण याच्यामध्ये जोखीम ती काही प्रमाणात कमी होते. याच्यामध्ये पण तुम्हाला तोटा होऊ शकतो पण त्या तोट्याची जी जोखीम असते त्याचा कालावधी वाढतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला म्हणजे आजच्या दिवशी जी जोखीम आहे त्याचा कालावधी थोडा पुढे ढकलला जातो. म्हणजे 6 ते 7 दिवस तुम्ही त्या मार्जिन मध्ये ती जोखीम उचलता आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट होण्याची शक्यता पण असू शकते. तर मित्रांनो, याला बोलतात स्विंग ट्रेडिंग आणि या ट्रेडिंगला शॉर्ट टर्म ट्रेडिंग पण म्हणतात. मित्रांनो, अजून एक ट्रेडिंग आहे ज्याला स्कॅल्पर ट्रेडिंग म्हणतात. या ट्रेडिंग मध्ये शेअर्सची खरेदी विक्री काही मिनिटात केली जाते. ही ट्रेडिंग बाकीच्या 2 ट्रेडिंग पेक्षा जास्त जोखमीची आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर तोटा होण्याची शक्यता असते. मित्रांनो, ही जी ट्रेडिंग आहे याच्यामध्ये भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये शेअर्स खरेदी केले जातात आणि ते एका टाइमलाईन वरती काही मिनिटांमध्ये खरेदी किंवा विक्री केली जाते. याच्यामध्ये जी
गुंतवणूक असते ती खूप मोठी असते, त्यामुळे याच्यामध्ये मिळणारा नफा आणि तोटा हा त्याच प्रमाणे मोठा असतो. तर याला बोलतात स्कॅल्पर ट्रेडिंग. तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची ट्रेडिंग आहे लॉंग टर्म ट्रेडिंग. लॉंग टर्म ट्रेडिंग म्हणजे या शेअर्सची खरेदी विक्री 5 ते 6 वर्षासाठी केली जाते. या ट्रेडिंगमध्ये चांगले जर शेअर्स आपण निवडले तर आपल्याला फायदा पण खूप मोठा असतो आणि यावर कंपनी सुद्धा बोनस देतात. त्यामुळे बरेच सारे गुंतवणूकदार बाकीच्या ट्रेडिंगची डोकेदुखी न पत्करता सरळ लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी जातात, कारण याच्यामध्ये जोखीम जी आहे ती खूप प्रमाणात कमी होते आणि आपला नफा जो आहे त्याचा पर्सेंटेज वाढतो. त्यामुळे बरेच सारे लोक लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी जातात. मित्रांनो, हे सर्व साधारण ट्रेडिंगचे प्रकार आहेत. अजून पण डिटेलमध्ये काही ट्रेडिंगचे प्रकार आहेत. हे मुख्य जे प्रकार आहेत ते मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंट्राडेमध्ये जोखीम आहे, त्याच्यापेक्षा जास्त जोखीम आहे ती स्कॅल्पर ट्रेडिंगमध्ये आहे. त्याच्यापेक्षा कमी जी जोखीम होते ती स्विंग ट्रेडिंगमध्ये आहे. जोखीम ही खूप कमी प्रमाणात असते ती म्हणजे लॉंग टर्म ट्रेडिंगसाठी. पण त्याच्यासाठी तुम्हाला योग्य अभ्यास करणे म्हणजे शेअर्सची व्यवस्थित माहिती घेणे, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटची वगैरे माहिती घेणे खूप गरजेचं आहे. तर हे आहे टाईप्स ऑफ ट्रेडिंग, ट्रेडिंगचे प्रकार. तर आपण पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आहे की झिरोदामध्ये सेल आणि बाय कशा प्रकारे करतात, आपण एकदा व्यवस्थितपणे समजून घेऊ. मित्रांनो, हे माझे झिरोदाचे अकाउंट आहे आणि मी माझ्या पसंतीनुसार किंवा मला ज्या सेक्टरनुसार काही कंपन्यांच्या लिस्ट बनवलेल्या इथे 1 नंबरवर आहे बँक सेक्टर आहे, 2 नंबरवर कंपन्याज आहेत काही, 3 नंबरवर फर्मा सेक्टर आहे. तर अशा प्रकारे फ्युचर्स किंवा ऑप्शनचे लिस्ट आहे. अशा प्रकारे मी काही लिस्ट बनवलेले आहेत. तुम्ही पण अशा लिस्ट बनवू शकता. म्हणजे एखादी समजा आता इथे तुम्ही कुठली कंपन्याचं नाव टाईप केलात, कंपनी आहे जी तुम्ही इथे प्लस वर क्लिक केल्यानंतर ती तुम्हाला त्या लिस्टमध्ये दाखवते. अशा प्रकारे तुम्हाला ज्या शेअर्सचा अभ्यास करायचा आहे तिथे तुम्ही अशा नाव टाकून सर्चमध्ये सिलेक्ट करू शकता. चार्ट पण तुम्ही बघू शकता की आता सध्याच्या म्हणजे आता लाईव्ह त्याचा चार्ट तुम्ही बघू शकता. तर हा चार्ट त्याचा आहे, हा डे बेसिसवर आहे. तुम्ही एक मिनिटाचा चार्ट बघू शकता, 5 मिनिटचा चार्ट बघू शकता, 30 मिनिटचा बघू शकता, 1 आवरचा बघू शकता, 2 आवरचा बघू शकता, डे चार्ट बघू शकता, 1 वीकचा बघू शकता, 1 मंथचा बघू शकता. अशा प्रकारे इथे ऑप्शन आहे आणि इथे हा कॅन्डलस्टिक बोलतो ना आपण, त्या प्रकारे इथे कॅन्डलस्टिक आहे. इथे बार चार्ट पाहिजे, कॅन्डलस्टिक चार्ट पाहिजे, तर अशा प्रकारे चार्ट आहे जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. आणि असे इंडिकेटर्स वगैरे आहेत ते तुम्हाला शिकल्यानंतर कळेल की त्यांचा यूज काय होतो. ओके, तर आम्ही आता कॅन्डलस्टिक चार्ट बघतोय. इथे हा दिवसाचा चार्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला शिकायचं आहे की सेल आणि बाय म्हणजे काय. आता इथे कुठल्याही गोष्टीला फंड असणे आवश्यक आहे. आता माझा मायनस फंड आहे, माझे एक ट्रान्झॅक्शन चालू आहे, तर त्यामुळे ते तो मायनस फंड दाखवतो. सकाळी जो हा एवढा बॅलन्स होता त्याच्यामध्ये हा फंड आहे माझा, आज ओपनिंग फंड एवढा होता. तुम्हाला अजून फंड ॲड करायचं असेल ते इथे क्लिक केल्यानंतर ॲड फंड दाखवतो. तुम्ही जे बँक अकाउंट झिरोदाच्या अकाउंटशी लिंक केलं आहे ती इथे तुम्हाला डिटेल दाखवली, ते अमाऊंट टाकून तुम्हाला ते प्रोसेस करायचे. याची 2-3 पद्धती येतात ज्याद्वारे आपण अमाऊंट टाकू शकतो, जे तुम्ही डिटेलमध्ये बघितल्यावर तुम्हाला कळेल. हा डॅशबोर्ड आहे, बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला येते. ऑर्डर्स, ऑर्डर्स म्हणजे तुम्ही ज्या ज्या ऑर्डर्स कुठल्या स्ट्राईक प्राइसला काय प्लेस केलंय हे तुम्हाला इथे दिसेल. अशा प्रकारे तुम्ही इथे ऑर्डर्स पण बघू शकता. आणि इथे ही लाईव्ह ट्रेडिंग तुम्हाला दिसेल की तुम्ही जी ट्रेडिंग केली आहे ती इथे तुम्हाला दिसेल, ज्याला पोझिशन्स असे म्हणतात. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्झिट पोझिशन वगैरे ते तुम्ही बघू शकता. आता आपण शिकूया की बाय आणि सेल म्हणजे काय. मित्रांनो, झी एंटरटेनमेंट, झी लिहिते दिसते, झी एंटरटेनमेंट हा शेअर आत्ता
वेला 318 रुपये किंमत त्याची चालू आहे. मला असं वाटतं हा 320 होऊ शकतो किंवा 25 होऊ शकतो. तर मला हा 320 होऊ शकतो असं वाटतंय. तुम्हाला हा बाय करणे गरजेचं आहे. बाय म्हणजे याची प्राईस वाढणार आहे. तर मी अशा वेळी बायवर क्लिक केल्यानंतर मला एक छोटीशी विंडो ओपन होईल. मला दाखवते की इंट्राडे, लॉंग टर्म, इथेवरती BSE, NSE, हा NSE नॅशनल स्टॉक, हा NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर सिलेक्ट केलाय. तर इथे इंट्राडे, लॉंग टर्म, मार्केट लिमिट, SL, SLM असे अनेक प्रकारचे ऑप्शन्स दिसतात. ते आपण समजून घेऊ. इंट्राडे म्हणजे हा शेअर मला आज घेऊन आजच विकला पाहिजे. मग त्यासाठी मी आजची मार्केटची प्राईज आहे त्या प्राईजवर तो घेऊ शकतो किंवा मला असं वाटतं की ह्या प्राईजला मला घ्यायची आहे 318 घ्यायची. तर मी इथे लिमिट लावून इथे 318 प्राईज सेट करू शकतो. त्याप्रमाणे इथे स्टॉप लॉस पण लावू शकतो मी की ह्या 318 आहे तर समजा तो 317 झाला तर मी हा मला विकायचा आहे तर इथे स्टॉप लॉस लावून मी ठेवू शकतो. म्हणजे तो त्या प्राईजला आल्यानंतर डायरेक्ट विक्री होऊन जाईल. तो वाढल्यानंतर मला 320 झाल्यानंतर मला विकून टाकायचा. तर इथे मी 320 टाकून त्या प्राईजला मी विकू पण शकतो. अशा प्रकारे आपण बघू शकता इथे क्वांटिटी आहे. जी क्वांटिटी तुम्ही टाकाल ती क्वांटिटी इथे दिसेल. तर मी ते 10 टाकतोय. तुम्हाला 10 साठी हे बघा 637 रुपये द्यावे लागतील. हे इंट्राडे साठी आहे. त्याचप्रकारे जर मला हा लॉंग टर्म साठी शेअर्स घ्यायचा असेल तर मला तो शेअर त्याच प्राईजला खरेदी करावा लागतो. म्हणजे जर ते एक शेअरची प्राईज 318 रुपये आहे तर मला 10 शेअर घ्यायचे झाले तर मला 3189 रुपये द्यावे लागतात. पण इंट्राडे मध्ये काही सूट दिली जाते ज्याच्यामध्ये आपल्याला प्राईस एक्झॅक्ट ती प्राईस द्यावी लागत नाही. त्यामुळे बरेच लोक इंट्राडे करण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण अनुभव असल्याशिवाय इंट्राडे कारण त्याच्यामध्ये लॉसचे चान्सेस जास्त असतात कारण ते एकाच दिवसावर निर्भर असते. तर अशा प्रकारे हा बायचा ऑप्शन आहे. तुम्ही इथे बायवर क्लिक केल्यानंतर मी आता तुम्हाला एक बेसिक दाखवतो. बायवर क्लिक केल्यानंतर तो डायरेक्ट माझ्याकडे फंड्स नसल्यामुळे ती ऑर्डर कॅन्सल झाली. तर सेम जर तुम्हाला वाटत असेल हा याची प्राइस कमी होणार असेल तर तुम्ही हा सेल करू शकता. जो इथे सेलचा ऑप्शन आहे की त्याची प्राइस जर 315 किंवा 14 होणार असेल, 310 होणार असेल असं मला वाटतं की तुम्ही त्या प्राइसला इथे 10 किंवा 15 क्वांटिटी सेल करू शकता. मग ते इंट्राडे आणि लॉंग टर्म साठी मग ती समजून घेतलं त्याप्रमाणे ती सेम ती झाल्यानंतर इथे तुम्हाला ऑर्डर मध्ये त्या ओढणी ऑर्डर दिसतील की तुम्ही या प्राईजला त्या ऑर्डर प्लेस केलेल्या आहेत. आणि तिथे पोझिशन लाईव्ह पोझिशन इथे तुम्हाला दिसेल की या प्राईजला ते एवढा एवढा आहे. आता ही जे चालू आहे ते मी ऑप्शन ट्रेडिंग केलेली आहे. 1750 ऑप्शन मी सेल केलेलं आहे. मला असं वाटतं की ही प्राईस कमी होणार आहे त्याप्रमाणे आजही चालेल. तर अशा प्रकारे सेल आणि बाय ऑप्शन ते यूज होतात. तर आत्तापुरते तुम्हाला एवढेच सांगतो. अशा प्रकारे तुम्ही ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला माझ्या मते ही लाईव्ह ट्रेडिंग समजली असेल. पुढील भागात आपण शिकणार आहोत की चार्ट वर सपोर्ट आणि रेझिस्टन्स काय असते. म्हणजे मित्रांनो आपण जो कॅन्डलस्टिक चार्ट बघितला त्याच्यावरती आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला सपोर्ट आणि रेझिस्टन्स समजून घेणे आवश्यक आहे. तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. त्यानंतर तुम्ही सुद्धा हळूहळू चार्ट स्टडी करू शकता आणि तुम्ही सुद्धा हळूहळू गुंतवणूक सुद्धा करू शकता. पण त्यापूर्वी तुम्ही पेपर ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजे विदाऊट एनी इन्व्हेस्टमेंट तुम्ही कागदावर अभ्यास करणं गरजेचं आहे की ह्या दिवशी काय घडले, पुढच्या दिवशी काय घडेल, त्यानुसार तुम्ही अनुमान लावू शकता. आणि जर तुमचे ते अनुमान योग्य असेल तर तुम्ही हळूहळू थोडेफार पैसे गुंतवणूक करून पैसे कमवू शकता. तर मित्रांनो आज पुरती एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा. पुढच्या व्हिडिओसाठी तुमचे काही सजेशन्स असतील ते पण सांगा. आमच्या
व्हिडिओ मध्ये काही त्रुटी असतील ते पण आम्हाला निदर्शनास आणून द्या, त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. आत्तापुरते एवढेच. थँक्यू. आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक केलं नसेल तर ते क्लिक करा, म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओ पण तुम्हाला ऑटो दिसतील. थँक्यू. बाय बाय. आणि पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर.